प्रकरण दहा चार वेळा मृत्यूच्या दारात मी लहानपणापासून आतापर्यंत एकंदर चार वेळा मृत्यूच्या दारात जाऊन परतलो आहे त्यापैकी तीनदा मला कल्पना न देता मृत्यू अकस्मात माझ्या पुढे उभा टाकला तर चौथ्या वेळेस माझ्याच अगोचरपणामुळे मी त्याला आमंत्रण दिलं परमेश्वराने मला मृत्यूचं दर्शन जवळून घडवलं खरं पण त्याच्या पकडीत जाण्यापासून वाचवलंही आहे या चारही प्रसंगात आपुले मरण पाहिले म्या डोळा म्हणण्यासारखे अनुभव आले जिनीनं माझे प्राण वाचवले आम्ही मुंबईत कलिना इथे राहिला असताना मी एक अल्सशीन जातीची छोटी कुत्री घरी आणली जिनी असं तिचं नाव ठेवलं ती माझी खूपच लाडकी होती जिनी जसजशी मोठी व्हायला लागली ला 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 ला। तसा तिच्या स्वभावात तिखटपणा आणि सावधपणा यायला लागला साहजिकच आहे कारण शिकारी कुत्र्याच्या जातींचं ते वैशिष्ट्येच असतं मी जिथे जायचो तिथे जिनी माझ्याबरोबर असायची अनोळखी व्यक्ती नजरेस पडली की जिनीचे कान टवकारले जायचे जिनीला माझी इतकी सवय झाली होती की माझ्याकडून लाड करून घेण्याचा हक्क ती कायम बजावायची रात्री तिचा मुक्काम बेडवर माझ्या पायांपाशीच असायचा अर्थात जिनी स्वभावाने तिखट असली तरी तिने इतरांना कधीही त्रास दिला नाही चावणं दूरच पण कुणाच्या अंगावर भुंकत चालूनही गेली नाही मला तिच्या समजूतदारपणाचं नेहमी कौतुक वाटायचं कलिना हा भाग पस्तीस वर्षांपूर्वी दाट झाडी झुडपांचा होता त्यामुळे तिथे सापही बरेच निघत त्यांच्यापासून वाचण्यासाठी काळजी घ्यायची तर घरात जमिनीवर झोपणं सोयीचं नव्हतं पलंगावर झोपणं हाच खबरदारीचा एकमेव उपाय होता एकदा रात्री मी असाच गाढ झोपलो होतो जिनीच्या गुरगुरण्यानं आणि चुळबुळीनं मला मध्यरात्री जाग आली मी उठून कानोसा घ्यायला लागलो तेवढ्यात अंधारात दूरवर कुकरची शिट्टी वाजल्यासारखा आवाज आला इतक्या रात्री कुणाकडे स्वयंपाक सुरू आहे याचं मला नवल वाटलं नंतर समजलं की जिनी गुरगुरली की तो आवाज यायचा मी दिवा लावला आणि बेडवरून खाली उतरायला लागलो तर जिनी मला उतरू देईना ती पुन्हा पुन्हा बेडखाली बघून भुंकायला लागली मी तिथे बघितलं आणि अक्षरशः थिजलोच मनगटा एवढ्या जाडीचा लांबलचक काळा साप तिथे जमिनीवर वेटोळं घालून बसला होता आणि फणा उंचावून पलंगाच्या पायावरून वर चढण्यासाठी वेध घेत होता माझ्यापासून केवळ हातभर अंतरावर साक्षात मृत्यू उभा होता त्याची ती लवलवती जीभ आणि तो फुतकार बघून माझ्या अंगावर काटा उभा राहिला इतक्यात जिनीने पलंगाखाली उडी घेतली आणि ती त्या सापावर चालून गेली सरपटणाऱ्या प्राण्यांशी कसं लढायचं हे कुत्र्यांना मांजरांना किंवा मुंगुसांना शिकवावं लागत नाही तो आक्रमकपणा त्यांच्या रक्तातच असतो वेगानं फिरणाऱ्या सापाच्या डोक्यापासून बचाव करत जिनी त्याला पंजे मारून डिवचत होती आणि सापानं डोकं उंचावलं की तोंडा धरून चावा घेत होती तिने सापाच्या डोक्याचा दोनदा चावा घेतला पण तिसऱ्या वेळी त्या सापानं जीवाच्या आकांतानं जिनीच्या तोंडावर झेप घेतली आणि तिला कडकडून कर डसला तरीही जिनीनं त्याचा खात्मा केलाच मात्र साप जहरी असल्यानं काही क्षणातच जिनीनंही मान टाकली हा सगळा थरार मी पुतळ्यासारखा स्तब्ध राहून बघितला जिनी नसती तर तो साप उभेसाठी माझ्या अंथरुणात आला असता आणि त्याच्या जहरी दंशानं माझा झोपेतच मृत्यू झाला असता माझ्या लाडक्या जिनीनं स्वतःचा प्राण देऊन माझा जीव वाचवला होता तिच्या जाण्यानं मी खूपच उदास झालो आजही मला जिनीची जी आठवण येते मुंबईला गेलो की जिनीला ज्या जागी पुरलं आहे तिथं मी भेट देतोच आयुष्यातला पहिला अपघात ही एकोणीसशे शहाण्णव मधली गोष्ट आहे माझी पत्नी मी आणि आमचा एक वर्षांचा मुलगा ऋषिकेश असे तिघे नात्यातल्या एका विवाह समारंभासाठी गेलो होतो परतीच्या प्रवासात साताऱ्याहून मुंबईला येत होतो त्यावेळी पुणे बेंगळूर महामार्ग आत्ताप्रमाणे दुभागलेला आणि चौपदरी नव्हता एकाच रस्त्यावरून दोन्ही दिशांना जाणारी वाहनं ये जा करायची नवी गाडी घेऊन पाच सहा महिने झाले होते आमचा ड्रायव्हरही तरुण आणि उत्साही होता एकंदर आमचा प्रवास छान चालला होता आम्ही शिरवळजवळ आलो असताना समोरून येणाऱ्या एका ट्रकची जोरदार धडक अकस्मात आमच्या कारला बसली त्यामुळे दोन्ही गाड्यांच्या चालकांचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि तो ट्रक आणि आमची कार दोन्ही वाहनं फरफटत बाजूच्या शीतात घुसली त्या घर्षणाने आमच्या कारला आग लागली त्यातच कारचे दरवाजेही लॉक झाले आम्ही चौघही गाडीत अडकलो जोरदार अपघातामुळे पत्नी मी आणि ड्रायव्हर तिघेही जागेवरच बेशुद्ध पडलो देवाची कृपा म्हणून आमच्या एक वर्षाच्या बाळाला फारशी इजा झाली नाही पण थोडा मार बसल्याने ते लेकरू जोरात रडायला लागलं त्यावेळी एक मारवाडी सद्गृहस्त तिथून चालले होते आग लागलेली आमची गाडी त्यांनी पाहिली आतून मुलाचं रडणं कानावर येत असल्यानं ते त्वरेनं धावत गाडीजवळ आले आणि त्यांनी काचा फोडून वेळीच गाडीची दारं उघडली जळत्या गाडीतून आमची सुटका करून जवळच्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला पोहोचवलं लग्नसमारंभासाठी जायचं म्हणून माझ्या पत्नीनं सोन्याचे दागिने बरोबर घेतले होते त्या गृहस्थांनी आम्हाला तर बाहेर काढलंच परंतु गाडी कोणत्याही क्षणी पेटून खाक होईल हे लक्षात घेऊन आमच्या बॅगाही बाहेर काढल्या त्यांनी प्रसंगावधान दाखवून आम्हाला पेटत्या गाडीतून बाहेर काढलं नसतं तर सरणावरती आज आमची पेटलीच प्रेते अशी अवस्था झाली असती आम्ही शुद्धीवर येईपर्यंत तो देव माणूस रुग्णालयातच थांबला होता त्यानंतर त्यांनी दागिन्यांसह सर्व बॅगा आमच्या हवाली केल्या आणि आभार मानण्याची संधी न देता ते आपल्या कामाला निघून गेले देवाच्या कृपेने असे माणुसकीचे झरे मला खूपदा अनुभवायला मिळाले आपत्कालीन उपचार मिळाल्याने त्या अपघातातून आम्ही सगळे किरकोळ जखमांवर आणि थोड्याफार भाजण्या खरचटण्यावर बचावलो परंतु अपघातातल्या धडकेमुळे माझं डोकं पुढच्या सीटवर जोरात आदळलं होतं त्यातून पुढच्या मेंदूतल्या द्रवाचं असंतुलन झाल्याने मला खूप वर्ष चिंतातुरतेचा एझायटीचा त्रास सहन करावा लागला आगीच्या तांडवातून सुटका दुबईत वर्ष एकोणीशे नव्याण्णवमध्ये माझी माल साठवण्याची पाच गोडाऊन्स होती त्यातली चार एकाच कंपाऊंडमध्ये होती आणि पाचवं जवळच्या कंपाऊंडमध्ये अन्य व्यापाऱ्यांच्या गोडाऊन समवेत होतं कामाच्या दिवशी लंच टाईमच्या वेळी भोजनोत्तर विरंगुळा म्हणून आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या समवेत गोडाऊन्समध्ये क्रिकेट खेळायचो एकदा असाच खेळून गोदामातच तयार केलेल्या ऑफिसमध्ये मी येऊन बसलो होतो तेवढ्यात बाहेरून जोरदार स्फोटाचा आवाज आला आणि काहीतरी प्रचंड वेगाने येऊन आमच्या गोडाऊनवर धडकलं मी बाहेर येऊन बघतो तर माझं पाचवं गोडाऊन जिथे होतं त्या कंपाऊंडमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली होती आणि माझ्या गोडाऊन सकट शेजारची सतरा अठरा गोडाऊन्स जळत होती त्यामागचं कारण म्हणजे शेजारच्या गोडाऊनचा मालक फटाक्यांचा सा साठा उतरवून घेत असताना त्याला एकाएकी आग लागून जबरदस्त स्फोट झाला होता त्या स्फोटाच्या दणक्याबरोबरच त्याची आगही इतकी जबरदस्त होती की माझ्या पाचव्या गोडाऊन्समधली तांदळाची डाळींची पोती आणि सर्वसामान नजरेसमोर जमीनदोस्त झालं त्याहून वाईट म्हणजे आग पसरत पसरत मी होतो त्या गोडाऊन्सकडे येत होती मृत्यू समोर दिसत असल्याने मी देवाची करुणा भागत होतो मी इतका सुन्न बधीर झालो होतो की जीव वाचून पळावं इतकंही भान मला नव्हतं कोणी मोहिनी मंत्र घालावा तसा मी जागीच खिळून समोरून येणारे आगीचे तांडव असहाय्यपणे बघत होतो तेवढ्यात कंपनीत काम करणारा रतन नावाचा एक बांगलादेशी कामगार धावत आला आणि हाताला धरून ओढत मला गाडीकडे घेऊन गेला माझी इतरही गुडाऊन्स आगीच्या तडाख्यात सापडली असती तर मी क्षणात होत्याचा नवता झालो असतो अखेर पुरत्या चोवीस तासांनी ती आग विझवण्यात यश आलं पण स्फोटामुळे उडालेले पत्रे लोखंडी सामान आमच्या इतर गोडाऊन्सवर आदळून व्हायचं ते नुकसान झालंच तरी रतनच्या प्रसंगावधानाने माझा जीव वाचला हेही काही कमी नाही मनात आत्महत्येचे विचार येत एकोणीसशे मध्ये माझा दुसरा मुलगा रोहित याचा जन्म झाला सुगृहिणी समजूतदार पत्नी आणि दोन गोंडस मुलं यांच्यासमवेत काळ सुखात चालला होता माझ्या आयुष्यात प्रथमच समाधानाचा वसंत बहरला होता व्यवसाय छान चालला होता मुख्य म्हणजे त्याचे सर्वाधिकार माझ्याकडे होते आता माझ्या मनातल्या व्यवसाय विस्ताराच्या सुप्त इच्छेला धुमारे फुटले मी त्याच वर्षापासून नवनवीन स्टोर्स उघडायला सुरुवात केली हळूहळू कामाचा व्याप वाढायला लागला इतका की संध्याकाळी वेळेवर घरी येणंही मला जमीन यश पैसा यांचं आकर्षण वाढलं तर त्याचं रूपांतर लोभात होतं त्यांची एकदा चव चाखल्यावर माणसाला आता आणखी हवं अशी प्रबळ इच्छा होत जाते माझी हीच चूक झाली प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात असावी हे शहाणपण मी विसरून गेलो त्यातून माझं मन मला विचारायचं कष्ट आत्ताच नाही करायचे तर मग केव्हा त्यामुळे मी बिझनेसमध्ये इतका गर्क होऊन गेलो की आहाराचं व्यायामाचं आणि झोपेचं वेळापत्रकही दुर्लक्षित केलं सकाळी सातला ऑफिसमध्ये जायचो ते रात्री दोनला घरी परतायचो दुपारचं जेवण संध्याकाळी पाचला आणि रात्रीचं जेवण मध्यरात्री दोनला व्हायला लागलं उशिरा झोपण्यामुळे न्याहारी होत नव्हती दिवसभर व्यवसायाचा ताण कामाचा व्याप रात्रीची अपुरी झोप मसालेदार जेवण यामुळे अनारोग्याचं पहिलं लक्षण पित्त प्रकोपाच्या रूपाने जाणवायला लागलं ही ॲसिडिटी पुढे इतकी वाढत गेली की तिने मला मृत्यूच्या उंबरठ्यापर्यंत नेऊन ठेवलं तरुण वयात दुकान ऊर्जिता अवस्थेत आणण्यासाठी मी सोळा तास कष्ट करत होतो पण त्यावेळेस शरीराची भक्कम साथ होती आता प्रौढावस्थेत मात्र तसं घडलं नाही एकतर अपघातात डोक्याला ठोकर बसल्याने माझ्या मेंदूतल्या द्रवाचं असंतुलन होऊन एन्झायटीचा त्रास मागे लागला होता त्याचा परिणाम नंतर भीती दाटून येण्यात झाला ही भीती कशाची हे सांगता येत नव्हतं एकदा असाच त्रास झाला असताना उपचारांसाठी मी डॉक्टरांकडे गेलो डॉक्टर शेजारच्या विभागात गेलेत असं तिथल्या नर्सने मला सांगितलं मला काय त्रास होतोय अशी विचारणा केल्यावर मनात प्रचंड भीती दाटून आली आहे असं उत्तर मी दिलं त्यावरती नर्स हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत यात घाबरण्यासारखं काही नाही अशा शब्दात समजूत घालायला लागली मला काही ते पटेना तेवढ्यात डॉक्टर आलेच ते मात्र समजूतदार आणि हुशार होते त्यांनी लगेच मला एक पित्तशामक औषध दिलं आणि मनोविकार तज्ज्ञाला प्रकृती दाखवण्याचा उचित सल्ला दिला तब्बल दोन महिन्यांच्या समुपदेशनानंतर आणि औषधोपचारानंतर हो माझी भीतीच्या दडपणाखालून सुटका झाली पण चिंतातुरता काही कमी झाली नाही माझ्या अगोचर वागण्याने दुखण्यात पित्तप्रकोप मळमळ असह्य डोकेदुखी आणि पाठदुखी यांची भर पडली मला काही पचेन असं झालं पाठ इतकी दुखायची की मी ताठ बसूच शकत नव्हतो वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवलं थेरपी केल्या अगदी अकरा एन्डोस्कोपीही झाल्या पण काही उपयोग नव्हता काही केलं तरी आपण यातून वाचणार नाही या भीतीने मला घेरलं त्यातून मी डिप्रेशनमध्ये गेलो त्याची वेगळी औषधं सुरू झाली निराशेमुळे सर्व काही निरर्थक वाटायला लागलं कधी कधी हा झटका इतका तीव्र असायचा की आत्महत्या करण्याचा विचार मनात प्रबळ व्हायचा पण त्याच वेळी वाटायचं की आपण गेलो तर पत्नी लहान मुलं यांचं पुढे कसं होणार पत्नीला आणि मुलांना जवळ घेऊन मी रडत बसायचो पत्नी माझी समजूत काढायची पण खरं तर तीही मनातून धास्तावलेली असायची दुखण्यातून वाचण्यासाठी त्या काळात मी काय वाटते ते करत होतो स्पेशालिटीपासून ते अगदी वैदूंनाही प्रकृती दाखवली ॲलोपेथी होमिओपॅथी आयुर्वेद यांचे उपचार घेतले फुलं ठेवलेलं पाणी पिण्याचा फ्लावर रेमेडी उपचारही करून बघितला कोणी काही सुचवलं की ते उपचार करायला लागलो निरनिराळ्या देवस्थानांना भेटी दिल्या तिथं पूजापाठ केले मशिदींमध्ये मन्नती मागितल्या चर्चना भेटी देऊन करुणा भाकली कांदिवलीला एका जपानी मंदिरात हील युअर लाइफ हे उपचार करून बघितले एकाने सांगितलं की रेकी करून बघा म्हणून दुबईत एका चिनी गृहस्थाकडून आणि मुंबईत विले पार्ले इथं एका गुजराती महिलेकडून रेकीचे उपचार घेतले शिवडी वडाळा इथं जाऊन रोज एक तास लाईट घेतला या उपचारांनी तात्पुरतं बरं वाटायचं पण कायमस्वरूपी उतार पडत नव्हता एका देवस्थानाच्या बाहेर एका गरीब माणसाला त्याच्या कुटुंबासोबत पत्नी आणि दोन मुलं यांच्यासोबत आनंदानं भाकरी खाताना पाहिलं वाटलं की हा गरीब माणूस रुखी सुखी रोटीही ठणठणीत तब्येतीच्या जोरावर आनंदाने खातोय पण माझ्याकडे पैसा असून मी अन्नाचा उपभोग घेऊ शकत नाही हेल्थ इज वेल्थ या म्हणीचं महत्व मला त्या क्षणी समजलं एकदा ज्योतिषांचाही सल्ला घेऊन झाला एक ज्योतिषी म्हणाला तुम्हाला साडेसाती आहे शनिदेवाची उपासना करा म्हणजे त्रास होणार नाही दुसरा म्हणाला साडेसाती भोगूनच संपवायची असते त्यामुळे काही वर्ष त्रास सहन करा एकाच समस्येवर दोन ज्योतिषांचं एकमत नसतं आणि ते विरुद्ध सल्ले देतात हे बघितल्यावर पुन्हा मी त्या वाटेला न जायचं ठरवलं माझ्यासाठी पत्नीने अगदी शतचंडी यज्ञ करून कुलदेवतेचीही विनवणी केली याच दरम्यान एक प्रसंग असा घडला की ज्यामुळे मी तीव्र निराशेतनं बाहेर आलो माझ्या समस्येबाबत डॉक्टरांचं म्हणणं होतं की पित्तविकारावर औषधानं आणि शिस्तीनं नियंत्रण ठेवता येईल पण मानसिक दुबळेपणा मात्र माझा मीच दूर केला पाहिजे मानसिक समस्यांवर समुपदेशन करणाऱ्या एका तज्ज्ञ डॉक्टर बाईंची वेळ मी ठरवून घेतली त्या बाई म्हणजे एक ब्रिटिश वृद्धा होत्या माझे आत्महत्येचे विचार ऐकल्यावर त्या आश्चर्यानं म्हणाल्या अरे तू कितीतरी तरुण आहेस घरी सुस्वभावी पत्नी आणि दोन गोंडस मुलं आहेत व्यवसायात यशस्वी आहेच मग जीवन संपवायला का निघाला आहेस त्यांनी स्वतःची बाई उचलून मनगटापासून दंडापर्यंतचा भाग मला दाखवला त्यावर ठिकठिकाणी टाके घातल्याच्या खुणा होत्या त्या बघताच थीक मी मनातून हादरलोच त्या बाई मात्र अगदी सहजपणे मला म्हणाल्या हे बघ मला दहा वर्षांपूर्वी वयाच्या पन्नाशीत जोरदार अपघात झाला एका गाडीनं मला उडवलं मी वाचेन याची खात्री मला रुग्णालयात दाखल करताना डॉक्टरांना नव्हती पण देवाच्या मनात काय होतं कोणास ठाऊक माझा जीव वाचला पण शरीराचा लोळा गोळा झाला डॉक्टरांनी उमेद धरली नाही गेल्या दहा वर्षात माझ्यावर चार मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या माझ्या सर्वांगावर टाक्यांच्या खुणा आहेत आजही मला फिजिओथेरपी घ्यावी लागते इतकं होऊनही मी जगण्याची जिद्द सोडलेली नाही आणि तू मात्र तरुण वयातच किरकोळ कारणाने आयुष्य संपवायला निघालास तुझी खरी समस्या मानसिक आहे हवं तर रेकी करून घे पाठदुखीसाठी मात्र आपण फिजिओथेरपी मसाज किंवा अॅक्युपंक्चर उपचार करून बघू त्या बाईंच्या खडसावणेमुळे मी भानावर आलो त्या बाईंच्या जीवनोत्साहाला सेवेप्रती समर्पित वृत्तीला मी सलाम केला त्या क्षणी निश्चय केला की आता व्याधी सहन करायची पण आत्महत्येचे विचार मनात आणायचे नाहीत या बाईंनी मला पराभूत मानसिकतेतून बाहेर काढलं याच सुमारास मी दुबईतल्या कृष्ण मंदिरात रोज जायचो आणि देवाला कळवळून विनवायचो देवा मला जगण्याची आणखी एक संधी दे तुला वचन देतो की यापुढे अगोचरपणानं वागणार नाही देवानं बहुधा माझी हाक ऐकली माझी पत्नी माझे कर्मचारी यांनीही मनावर घेतलं मी कामाचे तास कमी करून एक वेळापत्रक ठरवून घेतलं कोंड्याची कोरडी चपाती आणि हळद मीठ घातलेली डाळ उकडलेल्या भाज्या आणि फळं इतकाच आहार घ्यायला लागलो बाहेरची जेवणं बंद केली तेलकट आणि मसालेदार पदार्थ वर्ज्य केल्यानं काही दिवसात पित्तप्रकोप कमी झाला तरी माझ्याकडून एक अतिरेक घडलाच वजन कमी करण्यासाठी कमीत कमी आहार घेऊन खूप चालण्याचा व्यायाम मी माझ्या मनानेच करायला लागलो तीन आठवड्यात वजन चक्क तेवीस किलोंनी कमी झाल्यानं मी हरखलो पण वजन झपाट्याने कमी झाल्यानं आणि शरीराला पौष्टिक अन्न न मिळाल्याने मी एकदा चालता चालता चक्कर येऊन पडलो डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी चांगलंच खडसावलं स्वतःचे स्वतः उपचार करायचे असतील तर आमची आवश्यकताच काय असं डॉक्टर रागाने म्हणाले माझी गलितगात्र अवस्था बघून त्यांनी मला एका आहार तज्ञांकडे डायटिशियनकडे पाठवलं त्यांनी माझ्या आहाराचं वेळापत्रक नीट आखून दिलं तरी प्रकृती सुधारायला दोन महिने लागलेच मला त्या आजाराचा इतका कंटाळा आला होता की त्यातून सुटण्यासाठी मी प्रत्येक उपाय योजून बघत होतो असाच एकदा टीव्हीवर एक कार्यक्रम बघत असताना त्यात ॲक्युपंक्चर पद्धतीची माहिती ऐकायला मिळाली मला त्या ब्रिटिश बाईंनी दिलेला ॲक्युपंक्चर थेरपीचा सल्ला आठवला मी ते उपचार करून घ्यायला लागलो रोज दोन तास याप्रमाणे पुढचे छत्तीस दिवस बहात्तर तास मी ॲक्युपंक्चर करून घेत होतो आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणत्याही औषधांना दाद न देणारी माझ्या पाठदुखीची वेदना ॲक्युपंक्चर उपचारांमुळे मात्र निघून गेली तरीही उत्सुक डॉक्टरांकडे जायची आणि भरमसाठ औषधं घ्यायची माझी सवय पुरती गेली नव्हती त्याबाबत मी कुरळकर आजोबांच्या वर्णावर गेलोय असं आई वैतागून म्हणायची ही सवय माझ्या पत्नीनं सोडवली माझी सासूरवाडी साताऱ्याजवळची खंडोबाची पाली तिथे गेलो असताना जवळच कराड शहरातल्या डॉक्टर नचिकेत वाचासुंदर या आयुर्वेद तज्ज्ञांशी सौ वंदनाने भेट घालून दिली डॉक्टर वाचासुंदर यांनी माझी सर्व औषधं बंद केली आणि अगदी मोजकी आयुर्वेदिक औषधं लिहून दिली सोबत काही पथ्यंही नियमितपणे पाळायला सांगितली त्यांच्या औषधांमुळे मला गेल्या पंधरा वर्षांपासून कधीही पित्ताचा त्रास झालेला नाही देवाला दिलेला शब्द मी आजवर कटाक्षानं पाळतो आहे आहार निद्रा वजन व्यायाम यांच्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करत असल्याने निरोगी जीवनाचा आनंद घेतो आहे मृत्यूचं दर्शन चार वेळा जवळून घेतल्यानंतर आज मला त्याची तितकीशी भीती वाटत नाही अंगात ताकद असेपर्यंत मी माझं काम करत राहीन मृत्यूनं त्याच्या वेळापत्रकानुसार त्याचं काम करावं असं मनाला बजावत असतो